जय श्री करनी वैसी भरनी, अरे जय श्री करनी वैसी भरनी, जय श्री करनी वैसी भरनी, अरे जय श्री करनी वैसी भरनी। सांगायचं तात्पर्य मला पुढं जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्राला या पुढं डिस्टर्ब केलं देऊ जाणार नाही। आणि एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार परत संदर्भ आला, 50 वर्ष संघटना चालवली, कष्टकऱ्यांना 17,000 वर पगार नव्हता, 17 दिवस बेकायदा जेल भोगली, आज माझे कष्टकरी वेगवेगळ्या मार्गाने किती पगार किती वाढ होते म्हणजे 9,000 वाढ होते, 5,000 ऍड करून ती वाढ मिळवून दिली। तेवढंच नाही तर स्वाभिमानाने जीवन जगायचं शिकवलं, तेवढंच नाही तर 118 कष्टकऱ्यांना शूरवीरांना बँड लावून मध्ये पाठवलं कामावर, तेवढंच नाही तर भिकाऱ्याला दिल्यासारखं 2,500 बोनस देत गेला शरद पवार। 5,000 रुपये आम्ही, 5,000 रुपये आम्ही बोनस मिळवून दिला, 35% डीए मिळवून दिला आणि उर्वरित बाबी सुद्धा लवकरच आम्ही कष्टकऱ्यांच्या पुढे। शरद पवारांविषयी प्रश्न विचारला असता गुणरत्न सदावर्ते यांनी त्याला गाण्यातून उत्तर दिलं। नेहमीप्रमाणे सदावर्तींनी अचानक उत्साह दाखवत जैसी करणी वैसी भरणी हे गाणं गायला सुरुवात केली। सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांनी आयोजित केलेल्या संवाद यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत हा प्रकार त्यांनी केला। जय श्री करणी वैसी भरणी, अरे जय श्री करणी वैसी भरणी, जय श्री करणी वैसी भरणी, जय श्री करणी वैसी भरणी। याच पत्रकार परिषदेत आज मोठा राडा झाला। संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने भर पत्रकार परिषदेत सदावर्ते यांच्यावर काळी पावडर फेकली, त्यावेळी काय घडलं पहा। संविधान दिन आहे, तर सदावर्ते यांच्या अंगावर काळी पावडर फेकण्याचा प्रकार तिथे पाहायला मिळाला। त्याआधी त्यांनी शरद पवारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अशा प्रकारे गाणंही गायलं, त्यामुळे या दोन्ही घटनेची चर्चा होते। या दोन्ही घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।